नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा चित्रपट नवीन आलेला आहे, त्यांच्या चित्रपटाविषयी आणि त्यांच्या कुंडलीविषयी। केव्हाही ज्या वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेतलं जातं त्यावेळेला दुसरे एक नाव त्यांच्या पॅरलल येतं, ते म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी। आता राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि सावरकर यांचे विचार एकमेकांचे विरोधामध्ये होते हे आपल्याला माहितीच आहे। 1982 साली एक चित्रपट आला होता गांधी, तर आम्ही त्यावेळेला एक 7-8 वर्षाचे होतो आणि त्यावेळी अमिताभ बच्चनचे पिक्चर भरपूर फॉर्मात चालायचे 1982 साली। आणि आम्ही जवळ आम्हाला थोडस फार काय हिंदी जे काय समजत होतं पिक्चर चित्रपट हिंदी बघितल्यामुळे, त्यामुळे अमिताभ बच्चनचा प्रभाव आमच्यावरती त्यावेळेला सुरुवातीपासून पडायला चालू होता। आणि अमिताभ बच्चनची इमेज कशी होती, अँग्री यंग मॅनची होती। आणि इकडे गांधीजी चित्रपट आला होता आणि त्यांचं चित्रपट कसा होता, अहिंसावादी असा चित्रपट त्यांचा तो चित्रपट आला होता आणि तो ब्रिटिशाच्या एका कलाकाराने त्याच्यामध्ये काम केलं होतं। पिक्चर चांगला होता, वाद नाही। गांधींचं जे काय कार्य तिने त्याच्यामध्ये दाखवलं होतं त्याबद्दल काय शंका नाही, पण एक बाजू त्यांची गांधींची त्यावेळी तिने दाखवली होती, अहिंसावादीची दाखवली होती। आणि आपल्याला माहिती आहे लहानपणापासून आपल्याला सांगत आले शिकवत आलेले आहे, एकाने जर कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढं करावा, दुसऱ्या गालावर मारली तर आणखीन पलीकडचा गाल पुढं करावा, म्हणजे ह्या गोष्टी आपण लहानपणापासून शिकत आलोय। आणि अहिंसा एवढी आपल्या मनामध्ये रुजलेली आहे, म्हणजे कितीही जरी आपल्यावरती अन्याय झाला तरी सुद्धा सहन करा, हे आपल्याला गांधीजींनी लहानपणापासून त्यावेळीपासून जे शिकवलंय त्याचा परिणाम अजूनही आपल्या हिंदू लोकांवरती पडत आहे। 1920 सालापर्यंत जेव्हा लोकमान्य टिळक हयात होते त्यावेळेला ते जहाल व्यक्तिमत्वाचे होते। त्याच्यानंतर काय झालं, आपले जे महात्मा गांधी होते त्यांनी अहिंसा जी चळवळ चालवली 1947 पर्यंत, तर चित्रपटामध्ये आम्ही बघायला गेलो लहान असताना असं झालं की चित्रपट चालायचा बुद्धिवादी चित्रपट होता। एक गोष्ट आम्हाला त्यावेळी लहानपणी कळायची नाही की इंग्रज लोक काट्या घेऊन बंदूक घेऊन शे 200 दाखवायचे आणि हजारो लोक आपले भारतीय आंदोलन करणारे हजारो लोक तिथं जमले असायचे, पण व्हायचं काय, मार खायचे, काठ्याने मारायचे, बंदुकीच्या गोळ्या झाडायच्या, पण एकाही आपल्या आंदोलनकर्त्यांनी कधी हात त्यांच्यावरती उगारला नाही। हे आम्हाला त्यावेळी लहानपणापासून आश्चर्य वाटायचं, म्हणजे कसं काय त्यांनी म्हणजे इनडायरेक्टली जवळजवळ भारतीयांच्यावरती हिंदू लोकांच्यावरती हिप्नोटाईजच करून टाकलं होतं। हिप्नोटाईज म्हणजे इतके हिप्नोटाईज की तुमच्यावर कोणी बंदूक रोखली काठी मारली तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यावरती हल्ला करायचा नाही किंवा आरेला कार्य सुद्धा विचारायचं नाही। लाला लजपतराय सुद्धा ह्या गोष्टीमुळेच लाठीमारामध्ये गेले। तर इतकं अहिंसावादी लोकांच्या मध्ये त्यावेळेला रुजलं होतं। 1920 साली भरपूर भडका उठला होता म्हणजे भारत स्वतंत्र करायचा, पण भारताचं नशीब कम नशीब समजा की लोकमान्य टिळक काँग्रेसचे त्यावेळी अध्यक्ष होते आणि ते देहावसान त्यांचं झालं। त्याच्यानंतर ही जी अहिंसा चळवळ आली यामुळे झाले का, भारत स्वतंत्र व्हायला त्याच्या पुढे 27 वर्ष लागली शांततेच्या मार्गाने। हे जर गांधीजींनी एक जर हिप्नोटाईज केलं लोकांवरती, लोकांना अहिंसा शिकवली, हे सगळं चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी जर एक वाक्य जर बोललं असतं की एवढे आंदोलन जर जमलेले आहेत तर किमान एक दगड तरी जाताना घेऊन जावा आणि या शे 200 इंग्रजांवरती मारून टाका। भारत 1925 साली स्वतंत्र झाला असत, 1947 सालापर्यंत वाट बघायची गरजच भासली नसती। आणि काय झालं, गांधीजींनी इंग्रजांना का नाही शिकवलं बरं अहिंसावाद करायला, कारण गोळ्या बंदुकी तर त्यांच्याकडे होत्या, आपले आंदोलक करते तर हात हलवत तिथं जात होते आणि फक्त डोकी फोडून
परत येत होते। अहिंसा कोणाला शिकवायला पाहिजे होती? इंग्रजांना शिकवायला पाहिजे होती। म्हणजे याचा अर्थ असा आहे की कसाई तर बकरा कापणारच आहे, कसाईला अहिंसा नाही शिकवायची, बकऱ्याला अहिंसा त्यांनी शिकवली। का? अरे बकरा कापणारच आहे तर बकऱ्यांनी ओरडायचं नाही, काप का कापणार आहे, का कापणार आहे, म्हणून शांत राहून कापून घ्यायचं, एवढं त्यांनी आपल्याला शिकवलं। आता हे जे विचार होते हे सावरकरांच्या पचनी न पडणारे विचार होते। सावरकर म्हणत होते की किमान आत्मरक्षा करण्यासाठी तरी हातामध्ये शस्त्र उचललं पाहिजे, आपल्यावर जर अन्याय होत असेल तर स्वतःच शस्त्र उचलण्यामध्ये काहीही यामध्ये गैर नाही। आणि हेच त्यांच्या दोघांच्या मध्ये एकमेकांच्या मध्ये मतांचा फरक होता। आता काही दिवसापूर्वीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पण चित्रपट आला, हिंदीतून चित्रपट आल्यामुळे एक गोष्ट चांगली झाली की पूर्ण भारतभर सावरकरांनी केलेलं कार्य हे तरी किमान लोकांच्या समोर नजरेसमोर येणार आहे। पूर्वीपासून आलेलं आहे, त्यांचे पुस्तक आहेत माझी जन्मठेप, 1857 सालचं बंडल, आणखी अनेक पुस्तकं आहेत त्यांची, पण हे जे चित्रपट आहे आणि सावरकरांचं जे आयुष्य आहे पूर्ण ते त्यांनी साधारण 3 तासांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे रणदीप हुडांनी, आणि त्यांनी काम सुद्धा खरोखर चांगलं केलेलं आहे। आता या 3 तासांमध्ये त्यांचं पूर्ण आयुष्याचं घटना दाखवणे हे म्हणजे खरोखरच कसोटीचं काम आहे। कारण स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांचे जे विचार होते, त्यांची जी काव्य होती, त्यांनी जे आयुष्यभर पूर्ण आयुष्यामध्ये त्रास सहन भोगलेला आहे हे सगळं 1.5 ते 3 तासांमध्ये दाखवणं खरोखर अशक्य आहे। आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाचं जर आपण जर बघायला गेलो तर नर्सरीच्या विद्यार्थ्याला 10वीचा पेपर दिल्यासारखा अर्थ होतो, 10वीचे पुस्तक वाच आणि पेपर लिही। तर नर्सरीचा विद्यार्थी जर बघायला गेला आणि परीक्षेला बसला त्याला काहीच कळणार नाही, अशा पद्धतीचं इतकं वरच्या लेवलचं त्यांचे विचार होते की जे सामान्य माणसांना कळण्या इतपत म्हणजे त्यांची क्षमता सुद्धा नाहीये। आणि जे लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांना समजा नावं ठेवतात त्यांच्या विचाराविरोधामध्ये आहेत, त्यांनी किमान 10 दिवस तरी अंदमानमध्ये जाऊन एक थोडीफार शिक्षा सहन करून बघावी अंधाऱ्या कोठडीमध्ये राहून, शक्यच होणार नाही। कसे फटके त्यांनी खाल्ले, स्वातंत्र्यासाठी किती त्रास सहन केला, एवढं तर काहीच करू शकणार नाही। किमान त्यांनी समुद्रामध्ये टाकलेली उडी आणि जाऊन फ्रान्समध्ये जाऊन त्यांचं जे काय नाट्य झालं त्यांना पूर्णा अटक झाली, समुद्रामध्ये इतक्या लांब पोहणं, टॉयलेट छोट्याशा खिडकीतून उडी मारणं, ह्या गोष्टी खरोखरच पराक्रम केल्याशिवाय होत नाहीत। आणि विचारांचे हे पराक्रम असतात, यामधलं काहीच न करता आणि खालच्या लोकांनी आपलं आहे व्हॉट्सअप फेसबुक म्हणून नावं ठेवणे आपली पात्रता नसताना, हे माझ्या अंदाजाने हे मला चुकीचं वाटतं। किमान एक अंदमानला जाऊन यायचं म्हणत तरी सुद्धा सध्याच्या माणसांना 90% माणसांना अजूनही शक्य नाहीये। ह्यांनी तर सामान्य कुटुंबामध्ये येऊन इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी आपल्या इंग्लंडच्या सरकार विरोधामध्ये बंडखोरी केली आणि मुळापासून भारत कसा स्वतंत्र होईल हे इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी केस लढली आणि त्या ठिकाणी ते बॅरिस्टर सुद्धा झाले होते। त्या इथं भारतामध्ये चालूच होत्याच चळवळी, पण त्यांनी इंग्लंडमध्ये सुद्धा जाऊन भारताच्या स्वातंत्र्याविषयी त्यांनी तिथं चळवळ उभा केली होती। आपल्याला इंग्लंडमध्ये नुसतं जाणं सुद्धा फार अवघड काम आहे आणि तिथं जाऊन चळवळ करणं आणि तिथं काही कारवाया करणं हे सुद्धा तर त्याच्यापेक्षा अवघडच आहे। वळूया आपल्या व्हिडिओकडे। त्यांचा जन्म झाला 28 मे 1883 साली रात्री 9:25 नाशिक येथे। धनु राशीची कुंडली आहे, धनु लग्नाची, धनु लग्न म्हणजे हे अग्निरास आहे आणि धनु राशीच्या लोकांना काय आहे, अन्याय कोणावर झालेला सहन होत नाही, कोणाच्याही मदतीला तत्परतेने जातात। तुमची जर धनुरास असेल किंवा धनु लग्न असेल तर तुम्ही सुद्धा तुमची प्रॉपर्टी ओळखा। तर अग्निरास आहे, अन्याय सहन कोणावरती झालेला त्यांना सहन झाला नाहीये। त्यानंतर तिसऱ्या स्थानामध्ये चंद्र आहे, कुंभ राशीचा चंद्र आहे,
म्हणजे त्यांची रास कुंभ होती, अंगामध्ये अत्यंत चिकाटी, आणि तिसरं स्थान काय लेखनाचं काव्याचं स्थान आहे। अशा ठिकाणी तिसऱ्या स्थानामध्ये चंद्र हा स्त्री ग्रह आलेला आहे आणि त्यामुळेच त्यांचं लेखन काव्य, त्यानंतर त्यांनी जे कविता लिहिल्या काव्य लेखन करणं हे अगदी पराक्रम करण्यासारखं त्यांनी ह्या गोष्टी गाजवल्या। लग्नस्थान धनु असल्यामुळे त्यांनी समाजसेवा आणि क्रांतिकारी सुद्धा चांगल्या पद्धतीने बनले। तिसऱ्या स्थानामध्ये कवी लेखक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनाच गुरु केलं होतं। आणि बऱ्याच लोकांना माहिती नसेल की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती आरती तयार केलेली आहे, तुम्ही नेटवरती वगैरे बघू शकता। छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांनी आरती तयार केलेली आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, ती जरूर तुम्ही ऐका। पाचवं स्थान, पाचव्या स्थानामध्ये शुक्र मंगळ केतू आणि नेप्च्यून आहेत। पाचव्या स्थानामध्ये मेष राशीचा मंगळ सुवराशीचा आहे। वकील होते, अत्यंत बुद्धी त्यांची चाणक्य होती, चिकाटी होती, बुद्धी इतकी चाणक्य होती की कोणत्याही कॉलेजमध्ये, पुण्यामध्ये गेले होते, पुण्याच्या कॉलेजमध्ये त्यांचा पहिला नंबर यायचा आणि तिथंच ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या लहानपणीच्या सर्व गोष्टी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायच्या आणि आपल्या हिंदू धर्माकडे त्यांचं कल जास्त करून वाढवायचे। वकील होते, शिक्षणामध्ये हुशार होते, त्यामुळे शिक्षण चांगलं झालं त्यांचं, बॅरिस्टर झाले। कुठं इंग्लंडमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, लॉ चांगला समजून घेतला। आणखीन एक गोष्ट आहे, जे जे राजकारणामध्ये आलेले आहेत ते जवळजवळ 90% मी कुंडली बघितली, अभ्यास केला, तर ते वकिली झालेले आहेत मित्रांनो। म्हणजे त्यांनी राजकारणाला प्रवेश करण्यापूर्वी वकिलीचा अभ्यास केलेला आहे, कायद्याचा अभ्यास केलेला असतो आणि तेच चांगल्या पद्धतीने यशस्वी होतात। अशा पद्धतीनं मी आतापर्यंत काही राजकारणांच्या ज्या कुंडल्या बघितल्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा वकिली हा योग त्यांच्यामध्ये येतो। इतकी त्यांची बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता चांगली होती पाचव्या स्थानात मेषाचा मंगळ आणि शुक्र वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, की ते पुढचे 50 वर्षाचा सुद्धा विचार करून ठेवायचे। भविष्यामध्ये आज घडलेल्या घटनांचा परिणाम भविष्यात पुढच्या 50 वर्षामध्ये काय होणार आहे याचा सुद्धा ते विचार करून ठेवायचे आणि त्या पद्धतीनं ते हालचाल करून अगदी इंग्लंडच्या राणीला सुद्धा पत्र लिहायचे आणि त्या पद्धतीनं तुम्ही सुधारणा करा। अशा पद्धतीनं त्यांनी आणि त्यांनी जे केलेलं आहे ते आता आपल्याला 50-100 वर्षानंतर सुद्धा आपल्याला ते अनुभवायला येत आहे। पुढची गोष्ट, सहाव्या स्थानामध्ये शनी आणि रवी आहेत। शनी आणि रवी हे दोन ग्रह पूर्ण पॉवरफुल असतात, एकमेकांचं पटत नाही, पण ते दोन ग्रह पॉवरफुल आहेत, त्यामुळे त्यांचे शत्रू सुद्धा चांगले जोरदार होते। एक इंग्रज तिकडच्या बाजूला होते आणि ते नेहमी म्हणायचे की आपल्या हिंदू धर्मासाठी जो विरोध आहे तो हिंदू धर्माकडूनच जास्त करून आहे, त्यामुळे आपल्याला हिंदू धर्मांच्या लोकांपासूनच जास्त करून सांभाळलं पाहिजे। सहाव्यासनं शत्रूशी वैर त्यांना घ्यायला लागलं, इंग्रजांशी तर वैर त्यांनी घेतलंच होतं आणि आपलेच लोक शत्रू होतात। हा तर शनी आणि रवी एकत्र कुंडलीमध्ये आहे, शिवाय त्याची जी दृष्टी आहे ना ती 12व्या स्थानावरती आहे, त्यामुळं त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ही त्यांना 10 वर्ष सोसावी लागली। काळ्या पाण्याची शिक्षा चित्रपटामध्ये जे दाखवलं जातं ते अत्यंत सॉफ्ट पद्धतीनं सेन्सॉर पर असल्यामुळे ते दाखवलं जातं। परिस्थिती खरोखरच त्यावेळी काळ्या पाण्याची शिक्षा जेवढी त्यांनी भोगली, जेवढं दाखवली आहे त्याच्यापेक्षा 10 पटीनं ती भयानक परिस्थिती होती की जी चित्रपटामध्ये दाखवू शकत नाहीये। एवढंच नाहीये की फक्त काळ्या पाण्याची त्यांना शिक्षा झाली, इथं भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा त्यांना शिक्षा भोगावी लागली। म्हणजे काय, किती दुर्दैव आहे, दुर्दैव आहे बघा। 12व्या स्थानामध्ये वृश्चिक रास आहे आणि तो मंगळाची रास आहे, त्यामुळं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना जेलला जावं लागलं। परिस्थिती बरोबर असेल चुकीचं असेल, पण त्यांना त्याच्यानंतर ते गांधींच्या ह्याच्या पासून निर्दोषपणे बाहेर सुद्धा सुटली। 7व्या स्थानामध्ये गुरु आहे,
एकटा गुरु हा वैवाहिक सुख देत नाही मित्रांनो, त्यामुळे त्यांना वैवाहिक जीवनामध्ये कोणतंच सुख लाभलं नाही। इवन त्यांनी कोणतंच स्वतःचं आयुष्य हे देश स्वातंत्र्यासाठीच घातलं होतं, म्हणून तर त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटलं जात। सातवं स्थान एकटा गुरु असल्यामुळे वैवाहिक जीवन गुरुनं त्यांना दिलंच नाही, सुखी समाधानाने दिलंच नाही, आणि त्यांनी अपेक्षा सुद्धा केली नाही। त्यांनी भारत मातेच्या चरणी स्वतःच आयुष्यच काय आणि स्वतःचं कुटुंब सुद्धा वाहून गेलं होतं। नवव्या स्थानामध्ये सिंह राशीचा हर्षल आहे। ज्या वेळेला सिंह राशी नवव्या स्थानात येते आणि परत हर्षल आणि येतो, त्यावेळेला त्यांना स्वतःच्या धर्माविषयी स्वतःविषयी अत्यंत अभिमान असतो, आणि त्याच्यामधून त्यांच्या कोणी जर विरोध करत असेल तर ते सुद्धा त्यांना कडकपणे अशा पद्धतीनं विरोध करत असतात। हे नववं स्थान आहे, धर्माचं स्थान आहे आणि प्रवासाचं सुद्धा स्थान आहे। भविष्यामध्ये म्हणजे परदेश आगमन योग आहे किंवा नाही या सगळ्या गोष्टी सुद्धा बघितल्या जातात, आणि हर्षल सारखा स्फोटक ग्रह हा नवव्या स्थानामध्ये त्यांच्या असल्यामुळे त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन फ्रान्समध्ये जाऊन, आत्ता आपलं 2024 साल आहे, पण हे त्यांनी 1900 दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या, म्हणजे तरुण असताना ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या, म्हणजे जवळजवळ चला 120 वर्षापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या। हे खरोखरच करणं अवघड आहे, आपल्या बुद्धीच्या लेवलच्या पेक्षा जास्त आहे, आणि तो जो चित्रपट सुद्धा आहे ना तो काही एंटरटेनमेंटचा चित्रपट नाही आहे, तो पूर्ण त्यांची जीवनचर्या त्याच्यामध्ये दाखवलेली आहे। आणि आताच्या मुलांना बाहुबली, मारामारी, साऊथचे पिक्चर बघायची जशी आवड असती, तसा हा चित्रपट असणे आणि असावा अशी अपेक्षा सुद्धा करून चालणार नाही, त्यामुळे तो बुद्धिवादीच्या लोकांनी शांतपणे आणि सगळ्यांनी सिरियसली चित्रपट असणार म्हणूनच जायचं आहे। जर एंटरटेनमेंट म्हणून जर कोण जात असेल तर मात्र त्यात त्यांची घोर निराशा या ठिकाणी होऊ शकते। आता 12व्या स्थानामध्ये शिक्षा, मगाशी सांगितल्याप्रमाणे वृश्चिकराश आहे, स्वातंत्र्यानंतर सुद्धा त्यांना हे सगळं भोगावं लागलं। सांगायचा अर्थ असा आहे की एवढ्या माझ्या 10-15 मिनिटाच्या मध्ये सुद्धा त्यांचं एवढी पूर्ण आयुष्याचं सांगणं कठीण आहे। भरपूर वेळ त्याला तासभर सांगितलं तरी सुद्धा कमी पडेल कुंडलीचा आपण अभ्यास केला तर। तुम्हाला सुद्धा जर तुमच्या कुंडलीचा अभ्यास करून हवा असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। आमचा फोन नंबर आहे 98-22-11-94। या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही तुमची जन्म वय, जन्मतारीख आणि जन्मस्थळ हे जर पाठवून दिलं ना तर आम्ही तुमचं त्रोटक फल, अनिष्ट ग्रहमान, चांगलं ग्रहमान या सगळ्याची आणि तुमचे काही 3-4 प्रश्न असतील तर त्याची सुद्धा उत्तर आम्ही तुम्हाला त्याची देऊ। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। नमस्कार।